गणिताच्या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार अशी गणना केल्या जाणाऱ्या पुरस्कारावर दोन भारतीयांची आपली नावं त्यांनी कोरलेली आहे. सुभाष खोत मंजूळ भार्गव अशी या दोघांची नावं आहेत. इंटरनॅशनल मॅथमॅटिकल युनियननं यावर्षी सोलमध्ये आयोजित केलेल्या गणिततज्ञ परिषदेमध्ये या दोघांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुभाष खोत यांना रॉल्फ नेवलिन्ना पुरस्कार तर मंजुळा भार्गव यांना फिल्ड्स मेडल देण्यात आलेला आहे. मुंबई आय आय टीचे पदवीधर असलेले सुभाष खोत न्यूयॉर्कमधल्या कॅरॉट गणित विज्ञान संस्थेमध्ये संगणकशास्त्राचे प्राध्यापक आहेत तर मंजूळ भार्गव हे प्रिस्टन विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक आहेत. गणिताच्या क्षेत्रामध्ये दर 4 वर्षांनी फिल्ड्स मेडल दिले जातात. ही मेडल्स 4 व्यक्तींना दिले जातात. यावर्षी 4 व्यक्तींमध्ये 2 भारतीयांची नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामुळे नक्कीच ही भारतासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.